आपल्याला सर्वांना नोटिसेस आल्या आणि नोटिसेस आल्यानंतर माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण संपर्कात देखील होतो, त्यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतोय. आणि मला तुम्हाला एक आठवणही करून द्यायची आहे की 2012 ज्यावेळेला अशाच नोटिसेस यांनी पाठवल्या होत्या त्यावेळेला तुम्ही सारेजण आपण सारेजण देवेंद्रजींच्या नेतृत्वात कच्चे बच्चे घरचे घेऊन 20,000 लोकांचा मोर्चा काढला होता. वकील देखील आपण कोर्टात लावला होता, आठवतो ना? त्याच्यामुळे आम्ही सर्वजण सोबत आहो. आत्ता देखील जसं देवेंद्रजींना कळलं आणि देवेंद्रजी नागपुरात आले काल, तसं आज आत्ता DRM मॅडमना आत्ता ते भेट झालेली आहे. या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात आता DRMची माझी चर्चा झाली. मी DRM मॅडमला हे समजावून सांगितलं की इथे लोक 50-50 वर्षापासून राहत आहे, एक एक कालचे आलेले लोक नाही आहेत. दुसरं त्यांना सांगितलं की यातल्या मॅक्सिमम लोकांना आम्ही NITतनं आणि कॉर्पोरेशनमधनं मालकी हक्काचे पट्टे दिले आहेत, त्यामुळे ज्यांना पट्टे मिळाले त्यांना तुम्ही हातच लावू शकत नाही, ते तुमच्या अखत्यारीतच येत नाही. मग ते असं म्हणाले की ज्यांना पट्टे मिळाले त्यांना आम्ही काही करणार नाही. म्हटलं ज्यांना नाही मिळाले त्यांनाही तुम्ही हात लावू शकत नाही, कारण त्या सगळ्यांना आम्ही कायद्याने प्रोटेक्ट केला आहे. 2017-18 साली जेव्हा आम्ही सगळा हा प्रोसेस केला तेव्हा त्याचे सगळे नोटिफिकेशन आम्ही काढलेले आहेत, त्यामुळे या नोटिफिकेशनमुळे आता हे सगळे राज्य सरकारच्या कायद्यामुळे संरक्षित लोक आहेत आणि यांना अशा प्रकारे तुम्हाला काढता येणार नाही आणि त्यामुळे तुम्ही हे करू नका. मग आता असं ठरलं आहे की आता ते कारवाई करणार नाही आहेत. सगळे कागदपत्र आम्ही देखील त्यांना देतो आहोत, जे काही त्या ठिकाणी NITचे कागदपत्र आहेत, कॉर्पोरेशनचे आहेत, जुने आपल्या टॅक्स रसीदी आहेत, असं सगळं आम्ही त्यांच्याकडे जमा करणार आहोत. त्याची सगळी ते छाननी करणार आहेत आणि आता कोणावरही कारवाई होणार नाही, त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करण्याचं कारण नाही आहे. एकच गोष्ट त्यांचं म्हणणं, त्यांनी एक आपल्याला विनंती अशी केली आहे की काही लोकांचं बांधकाम एकदम ट्रॅकवर आलेलं आहे, तर त्यांचं म्हणणं आहे आम्हाला तो ट्रॅक कधी कधी लागतो, त्यामुळे तेवढ्या लोकांना तुम्ही सांगा की जेवढं त्यांचं ट्रॅकवर आलं आहे किंवा काही लोक ट्रॅकचा हे करतायत, वापर करतायत, तेवढ्या लोकांना तुम्ही सांगा की आम्हाला जेव्हा जेव्हा लागतो तेव्हा ते रिकामं पाहिजे. मी त्यांना म्हटलं आम्ही बैठक घेऊन सगळ्यांना त्यांना समजावून सांगू आणि त्या लोकांचं काही तुमच्या ट्रॅकवर आलं असेल तर तेवढं आम्ही त्यांना सांगू की तुम्ही काढून घ्या, पण बाकी आता कोणावरही कारवाई होणार नाही, तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही आहे. आता फक्त कागदपत्र वगैरे जे काही लागतील नगरसेवक वगैरे सांगतील ते प्रत्येकाची आपण जमा करू आणि मग त्यांना ते कागदपत्र वगैरे देऊन ही सगळी जी प्रोसेस आहे. दुसरं, या संदर्भात येत्या काळामध्ये एक दिल्लीला देखील मंत्री महोदयांकडे मी बैठक लावणार आहे, मी त्यांना सांगितलं आहे, आणि याचं परमनंट सोल्युशन जे आहे, कारण आता काय आहे की आपण पट्टे वाटले पण त्यांच्या रेकॉर्डला, म्हणजे महाराष्ट्र सरकारचा रेकॉर्ड आणि त्यांचा रेकॉर्ड यात फरक आहे, त्यामुळे या नोटिसेस आपल्याला येतात, तर हा रेकॉर्ड चेंज करायचा त्याची एक प्रोसेस आहे. तर त्या संदर्भात आता येत्या काळामध्ये मी दिल्लीलाही एक बैठक लावणार आहे आणि त्या बैठकीमध्ये त्याची प्रोसेस तयार करून त्यांच्याही रेकॉर्डवर हे सगळं आलं पाहिजे की पट्टे वाटप झालं आहे वगैरे. ते एकदा आलं की नाहीतर मग असंच कधीतरी पुन्हा 10 वर्षांनी एखादी नोटीस आपल्याला येईल, तर ती येऊ नये या दृष्टीने आपण ते सगळे रेकॉर्ड जे आहेत ते रेकॉर्डही आता नीट करून घेऊ. पण आता तरी आपल्याला चिंता करण्याचं कारण नाही आहे, कोणाचंही घर जाणार नाही, काही काळजी करू नका, सगळे शांतपणे आपल्या घरी जा. देवेंद्र